ये अंदाजित एक घंटे से ज्यादा समय की ये मीटिंग का दौर चला था। उसके बाद भाजपा प्रदेश अध्यक्ष सीआर पाटिल यहाँ से जा चुके हैं, लेकिन सारे जो विधायक है एकनाथ शिंदे अभी भी ग्रांड भगवती जो होटल है उसके अंदर है। अभी भी यहाँ पे पुलिस का चापता बंदोबस्त यहाँ पे लगाया गया है, कोई भी शख्स अंदर ना जाए उसके यहाँ पे निगरानी रखी गई है। सारे जो विधायक है उनके जो फ़ोन है वो भी स्विच ऑफ किए गए, सारे जो मोबाइल है वो भी यहाँ पे जो यहाँ के जो होटल मैनेजर है उनको सबमिट किए गए हैं। और यहाँ पे कुछ ही देर में सारे जो विधायक है वो सूरत से नवसारी ले जाया जाएगा, ऐसी भी बात चल रही है। जी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर गुजरात मधून होते आणि त्यांना आता नवसारी मध्ये शिवसेनेच्या या सर्व आमदारांना एकनाथ शिंदे यांना नवसारीला हलवण्यात येईल असं कळतंय। निश्चितच भाजपकडून मोठी काळजी घेतली जातीय, त्याचं कारण म्हणजे सध्या एकनाथ शिंदे 17 शिवसेनेच्या आमदारांबरोबर सध्या सूरत मध्ये आहेत आणि भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत। अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्राच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी आपण झी 24 तासवर पाहतोय। एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत, सगळ्यात आधी ही बातमी झी 24 तासने प्रेक्षकांना दिलेली आहे आणि प्रत्येक क्षणाक्षणाचे अपडेट नेमके काय आहेत हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। तर सध्या सूरत मध्ये भगवती ग्रँड या हॉटेल मध्ये एकनाथ शिंदे 17 आमदारांसोबत आहेत, एक तासाभराची एक बैठक या ठिकाणी झालेली आहे। मात्र या सर्व आमदारांना आता नवसारीमध्ये हलवण्यात येईल असं सुद्धा तिथल्या आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे